घर को उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजना 2023 अंतर्गत स्वच्छ आणि हरित गाव विभागातील 1 कोटी रुपये रकमेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेले कुंडलगावचा ठसा आता देशात उमटलाय. कुंडल तालुका पलूस गावाला देशात स्वच्छता व हरित गाव म्हणून प्रथम पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर होताच गावात जल्लोष होऊन आतिषबाजीने आनंद व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय पंचायत अभियानांतर्गत गावाची पाहणी करण्यात आली होती. यावेळी गावातील अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था, वृक्ष लागवड आणि स्वच्छता, स्वतंत्र पाणी पुरवठा योजना हे सर्व निकष लावण्यात आले होते. या निकषातून गाव सर्व दृष्टिकोनातून सरस घोषित करून हा पुरस्कार जाहीर झालाय. गावाला यापूर्वीही संत गाडगेबाबा स्वच्छता, महात्मा गांधी तंटामुक्त गाव, आबासाहेब शेगुरकर अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार वितरण सोहळा 17 एप्रिल रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. गावातील सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी कुंडलगावच्या विकासासाठी सर्व राजकीय गटतट विसरून एकत्र येऊन विकास कामासाठी हातासार घालून अहोरात्र काम करतात. गावच्या विकासासाठी कोण किती निधी आणतो यात स्पर्धा असते हे कुंडलच्या क्रांतीभूमीचे वैशिष्ट्य आहे. या पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, कर्मचारी तसेच आमदार अरुण लाड, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, मामासाहेब पवार, सत्यविजय बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड व ग्रामपंचायतीच्या सर्व कामाता हिरिरीने सहभाग घेऊन सर्वांना एकत्रित करणारे क्रांतीदूत संघाचे चेअरमन किरण लाड, गावचे सर्व नागरिक या सर्वांनी या पुरस्कारासाठी मोठे प्रयत्न केले. माझा गाव माझी जबाबदारी हे ब्रीद वाक्य ठेवल्याने हा पुरस्कार ग्रामपंचायतीस प्राप्त झाला. या पुरस्काराने कुंडलमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी कुंडल ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले. यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून गावाची स्वच्छता आणि गावाच्या अवतीभोवतीने असणारे सर्व झाडोरा काढायचा आणि तिची स्वच्छता करायची हे आम्हाला सगळ्यांच्यावर वापरून एक बंधनात्मक एक काम करण्यासाठीच आम्हाला सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे आम्ही करतो. कोणाचाही वाढदिवस आला की ह्या गावाला झाडं लावण्याचा छंद वापरून आम्हाला वाढदिवसानिमित्त आम्ही कोणाला कोणाची जेवण वगैरे न करता आम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त करून झाडे लावण्याचा प्रयत्न करतो. हे सगळे संस्कार बापूने आमच्यावर घडवले. महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त आम्ही सातत्याने ह्या गावाची स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतो. कारण महात्मा गांधींनी दिलेला संदेश पाहतो. त्या पद्धतीनं गेल्या 25 वर्षामध्ये ह्या गावाचं स्वायत्त स्वतंत्र पाणीपुरवठा योजना केली करण्याचं काम आम्ही केलं आहे. त्या ठिकाणी पाणी पुरवठा व्यवस्थापनास महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या वतीनं सांडपाणी व्यवस्थापनाचे महाराष्ट्रामध्ये 28 प्रकल्प राबवले गेले. त्या 28 मध्ये प्राधान्यानं कुंडलचा प्रकल्प आम्ही चांगल्या पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापनाचा जो पूर्ण केला आणि तो पूर्णपणे चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. आणि त्या ठिकाणी जे पाणी वेस्ट वॉटर मॅनेजमेंटमध्ये पाणी बाहेर निघतं ते पाणी आम्ही शेतीला लोकांना देत असतो. आणि अशा पद्धतीनं ह्या सर्व कामामध्ये आमच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाचं सुद्धा काम आम्ही चांगल्या पद्धतीने करतो. ह्या गावामध्ये असणारा सर्व कचरा, ओला कचरा, सुका कचरा असे दोन भाग करतो. लोकांना टाकतानाच त्या ठिकाणी आमच्या घंटा गाडीमध्ये टाकतानाच त्या ठिकाणी ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा टाकण्याचं काम करतो. प्लॅस्टिक मुक्तीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम केले. कुठेही आम्ही जितकी चपाटी दिसली तर त्या दुकानदाराला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर काही नियंत्रण आणण्यासाठीचा प्रयत्न करतो. सगळे मिळून त्या ठिकाणी जातो. आरोग्य चांगलं राहण्यासाठीचा प्रयत्न करतो. घनकचरा व्यवस्थापनाचं काम आम्ही इथं आता पहिल्यापासूनचं लढा आम्ही स्वतःचे ग्रामपंचायतमार्फत उभा केलेले होते. परंतु आता अलीकडं शासनानं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी नवीन घनकचरा व्यवस्थापनासाठी काही एका टेंडरला मंजुरी दिली. त्या ठिकाणी तेही काम सुरू आहे. स्वतःचे गांडूळ खत निर्मिती करण्याचा प्रकल्प त्या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने सर्व
क्षेत्रामध्ये काम चांगल्या पद्धतीने करतो आहे आम्ही, त्यामुळे आमच्या गावाला केंद्र शासनाचा आणि महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार मिळाला आणि आम्ही आज खरोखर आमच्या केलेल्या कामाचा आम्हाला आमच्या सर्वांचा आम्ही आमच्या गावानं अगोदरच्या पिढीने आज आम्ही असलेल्या गुणाने सगळ्यांनी काम केलं त्याचं जीत झालं असं म्हणतो. या 9 थीम मधल्या प्रत्येक थीम मध्ये आपल्या तालुक्यातल्या ग्रामपंचायतींनी भाग घेतला होता आणि जिल्हा पातळीवर, विभागीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि त्यानंतर देश पातळीवर अशा वेगवेगळ्या टप्प्यावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि वेगवेगळ्या टप्प्यावर या ग्रामपंचायतीची तपासणी झाली आणि या तपासणीमध्ये आपल्याला राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार कुंडल आणि खंडोबाची वाडी या दोन ग्रामपंचायतींना मिळालेला आहे. कुंडल या गावाला हरित आणि स्वच्छ ग्रामपंचायत या थीममध्ये देश पातळीवरचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तसेच खंडोबाची वाडी या ग्रामपंचायतीला गरिबी निर्मूलन आणि उपजीविका या थीममध्ये देश पातळीवरचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे आणि त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवान्वित करण्यात येणार आहे. पलूस तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत या 9 थीममध्ये हिरिरीनं यामध्ये भाग घेतला होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ग्रामपंचायतींनी या सगळ्याच थीममध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं होतं आणि त्याचंच एक आपल्या सर्वांनाच त्याचा एक चांगला लाभ मिळालेला आहे की आपल्या या तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींना हा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्रातून आपल्या 3 ग्रामपंचायतींना हा पुरस्कार मिळाला, त्यातल्या 2 ग्रामपंचायती या पलूस तालुक्याच्या आहेत आणि याबद्दल या सर्वच ग्रामस्थांचं, ग्रामपंचायतीचं, ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील आणि ग्रामसेवक आहेत, आमचे सर्व विस्तार अधिकारी आणि सर्व स्टाफ, गावातील सर्व ग्रामस्थ या सगळ्यांचंच मी या निमित्ताने अभिनंदन करते, या सर्वांचाच गौरव करते. कारण ही स्पर्धा अतिशय कठीण होती आणि पहिलंच वर्ष असल्यामुळे नेमकं काय करायचं हे सगळ्यांच्याच पुढे मोठा प्रश्न होता, पण त्यातूनही वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करून या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये थीममध्ये वेगवेगळ्या प्रश्नांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या ग्रामपंचायतीनं केलं आणि त्याचाच वेगवेगळ्या टप्प्यावर त्याची स्पर्धा झाली आणि या स्पर्धेचं जे सुपरविजन झालं किंवा या स्पर्धेचं जो गुणांकन झालं यामध्ये या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल या ग्रामपंचायतीचं अभिनंदन करते, त्यांना सर्वांचंच पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देते आणि हे जे विकासाचं मॉडेल आपण देशापुढे देश पातळीवर तयार झालेलं आहे तर इथून पुढे सातत्यानं त्याचा हे टिकून राहावं यासाठी या ग्रामपंचायतींना मी शुभेच्छा देते. सचिन लडगे, सोनस्टार न्यूज, पलूस.